अब्दुल सत्तारांच्या स्टेटमेंटवरून खूप गदारोळ होतोय, त्याच्यावरनं ते माफी मागितली दोनदा त्यांनी, पण राष्ट्रवादी काय ऐकायला तयार नाही, राजीनाम्यावर ठाम आहे. असं आहे की मी विशेषतः पुण्यातल्या तुम्हाला सर्व मित्रांपुढे अनेक वेळा हे मांडलंय अलीकडच्या काही दिवसांमध्ये की राज्यातील राजकीय संस्कृती हा एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. मग स्टेटमेंट देणं हाही चिंतेचा विषय, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया हाही विषय, त्या सगळ्या स्टेटमेंट प्रतिक्रियांना तुम्ही किती विटे द्यायचा हाही विषय, अशी राजकीय संस्कृती हा एक मोठा चिंतेचा विषय झाला. आणि सगळ्या पक्षांनी एकत्र बसून त्याची एक आचारसंहिता की काय बोलायचं, कसं वागायचं याची करायला पाहिजे असं मला वारंवार वाटत असतं. आय एम नॉट अ ऑथॉरिटी, उद्या म्हणजे मी सुद्धा असा पुढाकार घेतला तर त्यात जे अपेक्षित आहे त्या स्तरावरचे लोक येणं सिरियसली बसून पुढे असं नाही, आय एम सो स्मॉल मॅन. त्यामुळे याच्यामध्ये कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. कालच्या वाक्यापुरतं म्हणायचं झालं तर त्या वाक्याला कोणाची सहमती नाही. सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी हा आग्रह धरला आणि तो व्यवहारातही आणला की ताबडतोब माफी मागितली पाहिजे आणि त्यामुळे माफी मागितली गेली. जसं स्टेटमेंट हा विषय चिंतेचा आहे तसं त्याच्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा दिलगिरी व्यक्त केल्यानंतर माफी मागितल्यानंतर संपायला पाहिजे असं माझं मत आहे. असं मी मत मांडण्यावर सुद्धा गदारोळ होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण मला म्हणजे म्हणायचं ते मी म्हटलं की बाबा असं होऊही नये आणि त्याच्यावर अशा प्रकारे दिलगिरी व्यक्त केली, चूक मान्य केली, तर विषय लगेच संपायला पाहिजे असं मला वाटतं.